कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मावेजासाठी भूम तालुक्यातील आंबी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। प्रकल्पासाठी शासनानं 10 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, मात्र अद्यापही शेतकरी मावेजापासून वंचित आहेत। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। या प्रकल्पामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांचं संपादन करण्यात आलं होतं, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालेला नाही। ते शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांनी आज एक भूम तालुक्यातील आंबी इथं आंदोलन देखील केलेलं आहे। नेमकं काय प्रश्न आहे तुमचा, काय सांगाल? आमचा प्रश्न की आमचा ह्या कॅनॉलच्या खोदकामात ज्या जमिनी गेल्यात ह्याचा 100% मावेजा मिळावा प्रत्येक शेतकऱ्याला, आणि ह्या खोदकामाला 10 वर्ष झाल्यामुळं ह्या 10 वर्षाचं भूभाडं व्याजासहित मिळावं अशी आमची सर्व शेतकऱ्याची मागणी आहे। त्याकरताच आजचं आंदोलन होतं। त्यांच्या संबंधित अधिकारी या ठिकाणी आले, आमचं म्हणणं त्यांनी गाऱ्हाणं ऐकून घेतलं आणि एक आम्हाला म्हणले 6 महिन्याचा वेळ द्या आणि आम्ही या 6 महिन्याच्या वेळामध्ये हे तुमच्या ह्या मागण्या पूर्तता करू। नक्कीच, त्यांना 6 महिन्यात यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करू असं सांगितलं गेलेलं आहे। या अगोदर देखील एक आंदोलन झालं होतं ज्यामध्ये इथले जे काही उपविभागीय अधिकारी आहेत त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की 10 महिन्यामध्ये आपण जे काय आहे तो यांचा मावेजा देण्यासाठी प्रयत्न करू, मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारचा त्यांना मावेजा मिळालेला नाही। काय वाटतं आता तहसीलदारांच्या या लेखी आश्वासनानंतर तुम्हाला मावेजा मिळेल का? साहेब, कॅनेल खोदून 10-11 वर्ष झालं, गुत्तेदाराचे पैसे निघतात पण शेतकऱ्याचे पैसे मिळत नाहीत, हा सगळ्यात म्हणजे दुःखाची गोष्ट। आता आम्ही आंदोलन केलं तर आजचं आमचं आत्मदहनचा प्रयत्नवर रस्ता रोक ह्याचं आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, तर शासनातर्फे तहसीलदार साहेबांनी आज आम्हाला थोडंसं चॉकलेट दिले की ती म्हणले बाबा तुम्ही 10 वर्ष थांबलात, फक्त माझ्या विश्वास ठेवून तुम्ही 6 महिने थांबा। तर 6 महिने आम्ही थांबलो आहेत आंदोलन, म्हणजे पुढचं जे आमचं आंदोलन होतं 6 महिने आम्ही थांबणार आहोत। पण मला असं वाटतं की कुठंतरी आम्हाला लाज वाटायली की आम्ही आंदोलन नेमकं कसं करावा, की जर 6 महिन्यामध्ये जर आमचे पैसे नाही मिळले तर ह्याच्या पुढचं आमचं आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर राखेल ओतून पिटून घेणार, आमच्यावर काय गुन्हे दाखल करते दाखल करा। कारण आमचे साहेब 2-4 जण आत्महत्या करून मेले तरी प्रशासनाला जाग येणार आहे। अहो, हे गुत्तेदाराचे ह्यांनी कमिशन खाऊन रात्रोरात पैसे दिले पण त्यांनी शेतकऱ्याचे पैसे नाही आहे, ह्या ऑफिसमध्ये गेले ती म्हणते त्या ऑफिसकर जावा त्या ऑफिसकर जावा। आज आमचं मला वाटतं ही म्हणजे सांगायला वाईट वाटतं की नेमकं आम्ही करावं काय, तर एवढं सांगतो की बाबा 6 महिन्यामध्ये त्यांनी जी चॉकलेट दिली ती गोड लागावं आणि 6 महिन्यामध्ये आम्हाला पैसे मिळावं। आपण पाहतो की मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आत्महत्या देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। असेच अनेक ठिकाणचे जे काही मराठवाड्यामध्ये प्रश्न आहेत ज्यामुळं शेतकऱ्यांना जे आहेत ते आत्महत्या वगैरे करावे लागतात आणि आज देखील ते त्या पद्धतीचं आंदोलन करणार होते, मात्र कुठल्याही प्रकारे त्यांनी आज एकदम शांततेत हे आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाच्या वतीनं देखील आता त्यांना 6 महिन्यांमध्ये त्यांचा जो मावेजा आहे तो मिळवून देऊ असे आश्वस्त करण्यात आलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये या शेतकऱ्यांचा जो मावेजा आहे तो मिळतो का आता हे पाहणं आवश्यक आहे।